प्राजक्त दादा तनपुरे साहेब विनंती करतो आम्हाला मार्गदर्शन करावं। अच्छा आपल्या प्रचार सभेचा प्रचार सभेचा अध्यक्ष आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय शशिकांत जी गाडे सर ज्यांनी नुकतंच आपल्याला मार्गदर्शन केलं असे आपल्या सर्वांचे लाडके आमदार निलेश जी लंके साहेब मी आता थोडं व्यासपीठाची माफी मागतो कारण वेळ भरपूर झालेला आहे बऱ्याच वेळपासून लोक थांबलेले आहेत सर्वच मान्यवर व्यासपीठ कारण उमेदवारांची नावं घ्यायची म्हटलं एक तास पूर्ण एवढे अर्ज आपल्याकडे आले उपस्थित या ठिकाणी नगर तालुक्यातील आलेले सर्व या कृषी उत्पन्न बाजार समितीचे मतदार म्हणजे सगळं सोसायटीचे संचालक सर्व मान्यवर सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतीचे सदस्य सर्व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित सर्व पत्रकार बंधूंनो खरं जेव्हापासून मी मगाशी सभा ऐकतोय खरं आदरणीय रावसाहेब पाटील शेळके साहेबांचं देखील भाषण मी खूप मन लावून ऐकलं खरं रावसाहेब पाटील मला एक गोष्ट आपल्याला सांगायची खरं आपल्या भाषणामध्ये आपण उल्लेख केला की बाबा माजी आमदार माजी मंत्री यांना करुणा येते खीव येते म्हणून ते असं बोलतात परंतु शेळके पाटील आपल्या वडिलांचं कर्तृत्व एवढं आहे आम्ही खरं लहान होतो त्यावेळेस मी काय राजकारणामध्ये नव्हतो परंतु दादा पाटील शेळकेंचं कर्तृत्व त्यांचं काम करण्याची पद्धत ही आम्ही लहानपणापासून मी ऐकून होतो आणि अत्यंत सर्वसामान्य माणसांनी या तालुक्यामध्ये ज्या प्रकारे संस्था उभा केल्या म्हणजे साखर कारखाना असेल कृषी उत्पन्न बाजार समिती असेल एवढ्या कर्तृत्ववान माणसाच्या घरामध्ये आपण आहात आणि आपण असं पुढत कधी म्हणू नका परंतु किंवा त्यांना तुमची करुणा येते कीव येते असं म्हणू नका भविष्यामध्ये तुम्हाला त्यांची कीव येईल अशा पद्धतीचं आपण या ठिकाणी वाटचाल करायची। गेल्या आमदारकीच्या निवडणुकीमध्ये सर मी आपले मनापासून आभारी आहे खरं राज्यामध्ये महाविकास आघाडी ही निवडणुकीच्या नंतर झाली पण आपल्या राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये मात्र आदरणीय सरांच्यामुळे महाविकास आघाडी राहुरी मतदारसंघात निश्चितपणे स्थापन झाली थोडं आता श्रीगोंद्यामध्ये आता काय अडचण नाही अण्णा आपल्याला आता काय आणि उघडपणे खरं आमचे जोडगे साहेब असतील जिल्हा परिषद सदस्य गोविंद अण्णा होते स्वर्गीय पाथर्डीमध्ये अनिल कराळे असतील सर्वांनी खरं मनापासून माझं काम केलं आणि खरं सर इथं आमदार म्हणून मी आज भाषण करतो खरं आपल्या सर्वांचे उपकार आहेत म्हणून खरं मी या ठिकाणी उभा आहे आणि निश्चितपणे आता कृषी उत्पन्न बाजार समितीची सत्ता आपल्या सर्वांच्या हातामध्ये देण्यासाठी आम्ही देखील या ठिकाणी आता कंबर कसून त्या ठिकाणी उभे आहोत अजिबात त्या ठिकाणी आता काही टेन्शन घ्यायची गरज नाही। तुम्ही सांगितलं की बाबा पूर्वीच्या दोन कमिट्याच्या इलेक्शनमध्ये असं झालं तसं झालं आता मात्र इथली उपस्थिती जर आपण बघितली असेल आम्ही तर काय कुणी गाड्या दिल्या नाहीत काय केलं नाही स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी इथं जनता आलेली आहे आणि जो काय कारभार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेल्या काही कालावधीमध्ये झाला त्याला वैतागून खरं आता लोक आपल्या ताब्यामध्ये ही निश्चितपणे मार्केट कमिटी देणार याच्यामध्ये कुठली तीळ मात्र शंका सर आपण मनामध्ये आणू नका। मगाशी बाळासाहेब हराळ साहेबांनी जी काही कागद वाचून दाखवली काही आकडे वाचून दाखवली खरं आता निलेश लंकेंच्या मार्गदर्शनाखाली पारनेरची मार्केट कमिटी देखील काम करते राहुरीची कृषी उत्पन्न बाजार समिती गेल्या 30-35 वर्षापासून आमच्याकडे आहे खरं आमचे पारनेर असेल राहुरी असेल हे तालुक्याची ठिकाणं आहेत पण जिल्ह्यातलं सगळ्यात महत्वाचं जिल्ह्याचं ठिकाण हे अहमदनगर आहे आणि खरं पाहता इथल्या मार्केट कमिटीची आर्थिक अवस्था बाळासाहेबांनी सांगितली खरं दुर्दैव आहे। आज राहुरीच्या कृषी मला पारनेरचे एवढे आकडे माहीत नाहीत परंतु राहुरी सारख्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडे आज 15 कोटी रुपयाच्या फिक्स डिपॉझिट आहेत 15 कोटीच्या आणि जो कारभार केला जातो तो शेतकऱ्याला केंद्रस्थानी मानून कारभार केला जातो शेतकऱ्याचा कांदा असेल
सर आपण उल्लेख केला रात्री अपरात्री शेतकरी आला आले आले पहिल्यांदा कांद्याचं वजन केलं जातं मला वाटतं आपल्याकडे सगळं झाल्यावरती जाताना वजन होत असेल पण तो आले आले पहिल्यांदा कांद्याचं वजन केलं जातं नंतर पुढच्या प्रक्रिया होतात कोणा व्यापाऱ्याने काही रिंग केली असेल त्याच्याकडे बारकाईने लक्ष ठेवलं जातं आणि याचाच परिपाक म्हणून खरं नगर तालुक्यातले देखील बरेचसे जे वांबोरीच्या आजूबाजूची गाव आहेत अगदी मला वाटतं जेऊरपर्यंत असेल इमामपूर असेल आपण खरं बघितलं पाहिजे की कुठले शेतकरी कुठं माल नेतात कारण विश्वासार्हता शेतकऱ्याला माहिती आहे काय ना कापूरवाडी पण तिकडे येत कारण की शेतकऱ्याला नगर बाजार समितीमध्ये आपल्या हिताचं रक्षण होईल की नाही याची शाश्वती नाही परंतु राहुरी असेल घोडेगाव असेल बाजूच्या पार्नर असेल इकडे मात्र आपल्याला चांगला भाव मिळेल इकडच्या मार्केट कमिटी आपल्या हिताचं रक्षण करतील याची शाश्वती शेतकऱ्याला आहे आणि अत्यंत पारदर्शी कारभार आम्हाला बाकीच्या तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या मार्केट कमिटीमध्ये होतो आणि हिथं मात्र नगर सारख्या जिल्ह्याचं ठिकाण आहे अगदी तालुक्याच्या मध्यवर्ती भागामध्ये नगर शहर आहे एवढी मोठी व्यापारी केंद्र आहे आणि हिथं मात्र शेतकऱ्याला विश्वास नाही की व्यापारी रिंग करतील का आपल्याला मालाला चांगला भाव मिळेल का आपल्याला पैसे हमी भाव हमी पैसे त्या ठिकाणी मिळतील का खरं याला जबाबदार ज्यांनी आतापर्यंत या ठिकाणी सत्ता भोगल्या अशी सत्ताधारी मंडळी आहेत मी खरं सर आता आपल्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये या कृषी उत्पन्न बाजार समितीवरती प्रशासक आला त्यावेळेस मी एकदा जाऊन बघितलं म्हणलं सर सांगताय सगळे सांगतात एकदा बघावं नेमकं काय भानगड आहे अक्षरशः सर मी एक तासभर मार्केट कमिटीमध्ये होतो मी आतमध्ये तिथले जे अधिकारी त्यांना घेऊन बसलो रेकॉर्ड बघितले मी असं खोटं बोलत नाही परंतु अक्षरशः त्यावेळेस मी जर मनात आणलं असतं मी तर राज्यमंत्री होतो सरकार आपलं होतं मी जर सर त्यावेळेस मनात आणलं असतं तर तिथल्या संचालक मंडळाला 2 मिनिटं मला लागली नसती आत टाकायला 2 मिनिटं लागली नसती पण नंतर मी विचार केला की संचालक मंडळ हे फक्त नावाला आहे संचालक मंडळ फक्त नावाला आहे खरा तर मलिदा जातो दुसरीकडे जातो आणि आपण जर काही कारवाई केली असते बिचारा संचालक मंडळ जेलमध्ये गेलं असतं आणि बाकीच्यांनी मात्र हात वर करून बसले असते पण एकदा ठीक आहे आमच्याकडे अशी प्रवृत्ती राजकारणाची इतकी खालच्या दर्जाची नाही सर आपण सांगितलं गोविंद अण्णांना ज्या पद्धतीनं त्यांच्या आमच्या भाग्यश्री ताईला त्रास झाला ज्या पद्धतीने अण्णांवर काय गुन्हे दाखल झाले असतील काय झालं असेल पण बिचाऱ्या भाग्यश्रीचं काही नसताना तिचं नाव गोवलं गेलं 6 वर्ष आता मला वाटतं जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला होतील 6 वर्ष एखादी मुलगी अरे इथं मुलींना आरक्षण पवार साहेबांनी दिलं इथं माझ्या माता भगिनी बसल्यात मुलींना आरक्षण दिलं कशा करता तर मुलींनी राजकारणामध्ये यावं महिलांनी यावं पण एखादी सुशिक्षित मुलगी वयाच्या 21-22 वर्षी राजकारणामध्ये येते आणि तिला तुम्ही काय तर दारू वाटल्या प्रकरणी मोका लावता अरे लाज वाटली पाहिजे ज्या शिवछत्रपतींच्या राज्यामध्ये आपण राहतो जिथं स्त्रियांचा सन्मान केला जातो तिथे एका मुलीवर तुम्ही असे चुकीचे आरोप लावता तिचं आयुष्य उद्ध्वस्त करता मोका तिथं शिक्षण राहिलं लग्नाचं वय चाललं आम्ही सगळे तिघा जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार आलं आपण बरेच प्रयत्न केले दुर्दैवानं मार्गही निघत चालला होता पण मध्येच खरं तिकडे गुवाहाटीला गेले नसते गेले तर आतापर्यंत आपण निश्चितपणे काहीतरी न्याय दिला असता पण जरी आता विरोधी पक्षातला आमदार असलो तरी देखील मी लंकेसाहेबांच्या अधिवेशनामध्ये बोललो आम्ही पायरीवर बसलो विधानसभेच्या मुख्य गृहमंत्र्यांना बरीच निवेदनं दिली करतो करतो म्हणले पायरीवर बसलो आम्ही शेवटी मग त्या आमच्या यशोमती ताई ठाकूर त्यांनी बघितलं का पायरीवर बसलं मी म्हटलं ताई माझ्या मतदारसंघातल्या एका निष्पाप मुलीवरती तिचं आयुष्य उद्ध्वस्त या सरकारने मागच्याच म्हणजे त्यांचं सरकार होतं तेव्हा आणि तिला न्याय मिळावा म्हणून बसलो तर ताईंनी मी पायरीवर बसलेले असताना विधानसभेत हा प्रश्न मांडला आणि तिथं उपमुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी उत्तरात सांगितलं की आम्ही याचं रिव्हेरिफिकेशन करू
त्याची आता उत्तराची प्रत मी प्रतिसंधी थांबलेलो आहे. आणि सांगायचा अर्थ असा की या तालुक्यामध्ये आतापर्यंत जे फक्त जिरवाजिरवीचं राजकारण झालं, स्वतःच्या फायद्यासाठी कार्यकर्ता मेला तरी चालेल, विरोधकाचं घर उद्ध्वस्त झालं तरी चालेल, पण स्वतःचं राजकारण जगत जिवंत ठेवलं पाहिजे, स्वतःचे आर्थिक फायदे घेतले पाहिजे, अशा प्रकारचं जे राजकारण या तालुक्यामध्ये आतापर्यंत झालं त्याला आता आमदारकीला खीळ बसलेली आहे. आणि शेवटचा ठोका आता इथं आपल्याला मार्केट कमिटीला द्यायचा आहे. आम्ही देखील राजकारण करतो. आपण राजकारण करत असताना मी असेल, आमदार साहेब लंगे साहेब असतील, अगदी अण्णा असतील, आम्ही राजकारण करत असताना सर्वसामान्य माणसाला, समाजातल्या शेवटच्या घटकाला कसा न्याय मिळेल त्याच्यापर्यंत आम्ही कशी त्याची वेदना समजून घेऊ, भले तो विरोधी पक्षाचा जरी असेल तरी आमच्या मनामध्ये त्या ठिकाणी पाजर फुटतो. आणि प्रत्येक माणसाला न्याय कसा मिळेल याच्याकरता खरं आपलं राजकारण आहे. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आता सरांनी सांगितलं की बाबा सत्ता आपली आल्यानंतर काय काय करणार आहात. एक तर सर आपण बाकीचं तर करूच, परंतु हा शेतकऱ्याला आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये योग्य न्याय मिळेल अशी भावना तयार करण्याचं काम एक नंबरला आपल्याला करावं लागणार आहे. आणि इथं बसलेले मतदार आहेत, सोसायटीचे संचालक असतील किंवा ग्रामपंचायतीचे सदस्य असतील, तुम्ही या तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व तुम्ही करणार आहात. तुम्ही उद्या काय मतदान करता हे तुम्हाला ज्यांनी मतदान केलं त्यांचा तुमच्यावर उद्या विश्वास राहील की नाही याच्याकरता तुम्ही देखील योग्य पद्धतीने मतदान करा. जो शेतकरी आहे त्यांनी तुम्हाला निवडून दिलेले सोसायटीचे संचालक केला असेल, ग्रामपंचायतीचे सदस्य केला असेल, सर्व शेतकरी मतदान करू शकत नाहीत, पण त्यांच्या वतीनं तुम्ही मतदान करणार आहात. आणि म्हणून या तालुक्यातल्या शेतकऱ्याचं खरं मत आपण त्या ठिकाणी करून एक चांगलं परिवर्तन या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपण त्या ठिकाणी निश्चितपणे कराल अशी मी आपल्या सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करतो. कुठल्याही प्रकारचं खरं मागच्या वेळेस काय धरण काय झालं अजिबात त्या ठिकाणी काय भीती बाळगायचं कुठल्याही प्रकारचं कारण नाही. मी आहे लंके साहेब, आम्ही दोघे आमदार त्या ठिकाणी आता भक्कमपणे आमच्या दोघांच्याही मतदारसंघामध्ये भक्कमपणे त्या ठिकाणी पाठीमागे उभो आहोत. आदरणीय अण्णांचा देखील संपर्क खूप दांडगा आहे, त्यामुळे सर ज्या पद्धतीनं तुम्ही आम्हाला विधानसभेला मदत केली निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे आम्ही सर्वजण त्या ठिकाणी आपल्या पाठीशी भक्कमपणे उभं राहून आपण महाविकास आघाडीची सत्ता या मार्केट कमिटीवर आणल्याशिवाय राहणार नाही. एवढंच या निमित्त सांगतो. खरं बोलायचे मुद्दे भरपूर आहेत पण आता वेळ भरपूर झालेला आहे. बघा चांगलं त्या ठिकाणी आपली सभेला माझ्या आमदारकीच्या सभेला प्रत्येक पावसाने इतकं हे केलेलं आहे हे चांगले संकेत आहे. माझ्या आमदारकीच्या निवडणुकीच्या अगोदर रोहिदास पाटलांनी प्रवेश केला आणि मी आमदार झालो. आता संदीप पाटलांनी प्रवेश केला आहे, आता मार्केट कमिटी देखील येणार आहे. हे सगळे संकेत चांगले आहेत आणि त्यामुळं पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनापासून आवाहन करतो की चांगल्या लोकांच्या हाती ही सत्ता आपण मार्केट कमिटीची द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि थांबतो, धन्यवाद.